मी तुम्हाला स्वतःसाठी आज रात्री मी आपल्याला जिज्ञासा करतोय काहीतरी करायला सांगणार आहे निजेत जन्य किचु करून जी कदाचित तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट असेल त्याला आपल्या जन्य एटाय आपले सर्वश्रेष्ठ काज होवे ती काय ठाऊके जाने नेटा की ज्या कोणी तुम्हाला दुखावलंय त्या प्रत्येक काला तुम्ही क्षमा करा आम्ही आपल्याला अनुरोध करतोय आपल्या जीवने जतजन आपल्याला आघात करेचे त्यांना सबाईके क्षमा करे ज्या कुणावर तुम्ही रागावला असाल किंवा ज्या कोणी तुम्हाला आपल्याला चिंता करतो बोली ज्या प्रती आपला राग रोयचे ज्या कोणी तुम्हाला दुखावलं असेल जे केव आपल्याला दुःख दिएचे ज्या कुणाविषयी तुमचं मन कटू झालं असेल जरी आपला तिक्त शब्द रोयचे त्यांच्याविषयी विचार करा आणि त्यांना मनापासून क्षमा करा आम्ही चाहे तादर का आपली संपूर्ण रूपे परिपूर्ण रूपे क्षमा करू देईन कारण तुम्ही त्यांना क्षमा करता तेव्हा आपण अन्यके क्षमा करेन खरं तर तुम्ही त्यांच्यापेक्षा स्वतःचंच अधिक हित साधत असता तखन आपण अन्यर जन्य कम किंतु निजेर जन्य बेशी काज करेन तेव्हा स्वतःवर दया करा आणि क्षमा करा निजेर प्रति एकटी कार्य करो अन्यके क्षमा करो आपल्याला क्षमा करणं जड जाण्याचं एक कारण असं आहे की क्षमा करा कॅनो आमच्या जन्य कठीण आपल्याला असं वाटतं की जे त्यासाठी लायक नाहीत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करत आहोत आमरा मने करी आमरा एमोन लोकेर जन्य किछु करछि जे सेटा पावर योग्य नय बघ तू मला इतकं वाईट वागवलंयस मी तुला क्षमा का करू सांग मी यदि आमके खोती करे थाकेन आम्ही केनो आपणाके क्षमा करबो बघा मी वाढत असताना माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं ती सगळी वर्ष मी आपल्याला बोलची गतकाल रात्री आमार बाबा छोटबेलाय कत आमके निर्जातन करेछेन माझ्या आईला हे सगळं ठाऊक असतानाही तिने काहीच केलं नाही आमार मा जानते नेटा की तो आमार मा कोनो बाधा देननी तिला माझ्या वडिलांची भीती वाटायची भय पेतेन मी तिला अजिबातच दोष देत नाही दोषारोप करछि ना पण माझ्या मनात माझ्या आई वडिलांविषयी इतक्या कटु भावना होत्या काय सांगू आता अमर बाबार प्रति केवल नाय की तो मायर प्रतिओ अमर हृदय तिक्त छिल त्यांनी शोषण केलं तर तिने सोडून दिलं तिने आमके निर्जातन करेछिलेन की तो अमर मा आमके त्याग करे त्यामुळे माझ्या जीवनात खूप समस्या निर्माण झाल्या आमच्या जीवनात मी अनेक समस्या सम्मुखीन होयचे आणि कित्येक वर्ष मी कटुतेने भरलेली होते अनेक बच्चोर आमच जीवन तिक्ततेने परिपूर्ण छिल आणि जेव्हा तुमच्यात कटुता असते तेव्हा ती कुठल्या तरी मार्गाने बाहेर निघते आज जाणे जखन भेतरे तिक्तता थाके तखन कोनो ना कोनो भावे सेटा प्रकाशित होय जाय कुणावर तरी त्याचा स्फोट होतो कारण कारोपती सेटा आपण प्रकाश करबेन आणि जेव्हा तुम्ही रागावलेले असता आणि तो राग तुमच्या मनात धुमसत असतो तेव्हा अंतर अभ्यंतर से रागटा जदी भाषा बेनेचे हा मनात धुमसणारा अंगार 10 वर्षांपूर्वीचा जरी असला तरी तो लागो की आपणके आघात करेचे तार प्रति से क्रोध तरी तो तिथे असतो जरी सेट आपल्या भेतोरे आचे आणि त्याचा स्फोट कुणावर तरी होतच असतो तखन कारणा करो आम्ही সেই রাগত থেকে সেটা বেরিয়ে আসবে तर मी माझ्या आईवडिलांवर रागावलेली असल्यामुळे त्यातला बराचसा राग আমার বাবার প্রতি যেহেতু আমি খুব ক্রুদ্ধ ছিলাম मी माझ्या नवऱ্যাবরজ কাঢাইছে আমি সেই রাগটা আমার স্বামীর প্রতি প্রকাশ করেছি मी अगदी लगेचच রাগवायचे संतप्त व्हायचे আমি রাগতাম খুব সহজে त्यांना क्षमा करणं माझ्यासाठी कठीण होतं कारण त्यांनी मला दुखावलं होतं आम्ही त्यांना क्षमा करते पत्तम ना कारण त्यांना खूप आमार खोती करेचे इतकंच नाही तर त्यांनी कधी माझी साधी क्षमाही मागितली नाही बघ तारपरो किना तारा कोणीदिन आमार काचे असे दुःख प्रकाश करेनी जेव्हा लोक आपण केलेल्या चुका मान्यही करत नाही तेव्हा त्यांना क्षमा करणं खूपच कठीण असतं जदी क्यों आम्ही दुःखितय कथा ना बोले तादरके क्षमा करो तो आरोही कठीण म्हणजे जेव्हा कोणी म्हणतं मी चुकलो मला क्षमा कराल का तेव्हाही क्षमा करणं कठीण असतं आज जदी केव असे बोले जे आम्ही भूल करेचे आपण आमके क्षमा करून मग जेव्हा ते आपण चुकलोच नाही अशा थाटात वावरतात तर तारा जरी अमून देखाय जे तारा कोणी खोटी करेनी तेव्हा तर क्षमा करणं अधिकच कठीण होऊन जातं आणि सत्यही ताके क्षमा करा कठीण जर सहमत असाल तर आमेन जदी राजी आपण बोलू ना आमेन तर सरते शेवटी मी त्यांना कशी बशी क्षमा करू शकले आणि अवश्यसे एकटा उपायर माध्यमे आम्ही एटा संपन्न करलाम आणि खरं तर मी म्हणेन की मी ती टप्प्या टप्प्याने केली धीरे धीरे पदे पदे करलाम मी काही प्रमाणातच क्षमा केली जितकी करायला हवी होती तितकी नाही आणि एकटुकणी क्षमा करलाम जतटा करा दरकार करिनी पण जेव्हा मला समजलं की माझ्या रागावण्यामुळे अवशेष मी संपूर्ण रूपे एटा करलाम ते लोक दुखावले जात नाही जखन मी उपलब्धी करलाम तर मीच दुखावली जाते आणि तेव्हा मी क्षमा करायला शिकले आम्ही जखन रेगे जाय तात जन्य ओदेर क्षती होय ना आमार क्षती होय आणि आज तुम्ही हे जाणून घ्या की आम्ही आजके रात्री आपण एटा जेने जान जर तुमच्यात कुठलीही कटुता किंवा राग किंवा अक्षमाशीलता असेल तर आपल्यामध्ये कोणो तिक्तता आहे राग आहे कारोपति अभिजोग आहे तर ते मनात दाबून ठेवल्यामुळे तुम्हीच दुखावले जाल केवळ आपल्या भितरे खत सृष्टी करबे अन्यर नय
एका माणसाने असं म्हटलंय. एका लोकर कचा आम्ही एक कथा सुनेछिलाम. खरं तर हे सुंदर भाष्य वॉचमन नी नावाच्या एका चिनी ख्रिस्ती व्यक्तीने केलंय. वॉचमन नी नावाचा एक खूप भालो चायनीज ख्रिश्चन ते आता हयात नाही आहेत, पण त्यांनी बरीच उत्तम पुस्तकं लिहून ठेवली आहेत. जीवित नाही की त्यांनी अनेक भालो भालो बोय लिखे गेचन जा आम्ही पोडेची. त्यांनी असं म्हटलंय की इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अक्षमाशीलतेने ख्रिश्चनदे जीवने आरो अनेक स्थान तारा ग्रहण करेचेन. ख्रिस्ती जीवनाचा बराच हिस्सा व्यापून टाकलेला आहे. खमार छाडा आर अन्य कोण विषय नय. देव ऐक्य आशीर्वादित करतो. ईश्वर आमादेर एकतार मध्ये आशीर्वाद देन. कटुता नव्हे, तिक्तताते नय. आज जगभरात पुष्कळ लोक रागावलेले आहेत. आजके जगते लोक आजके क्रुद्ध. आणि मला माहिती आहे आपण सगळे अशा सभांना येऊ शकतो. आम्रा जानी ही सभाते आम्रा आशी. आणि जेव्हा मी तुमच्याकडे पाहते तेव्हा तुम्ही मला अगदी अजाण असे दिसता. आज आपल्या दिगे तखन ताकाची आपणाके देखते कतो मिष्टी लागचे, कतो निरापराध मन होचे. आणि मी संभ्रमात पडते की खरोखर हा संदेश या लोकांसाठी योग्य असेल का. बरं मन मन मी एटाव भावते परी एई प्रचारटाके एई लोकेदेर जन्य प्रजोज्य. कारण हे लोक तर अक्षमाशीलतेच्या समस्येत दिसत नाही आहे. तादेर मध्ये तो आमार देखे मने होच्छे ना क्षमा ना करार कोनो समस्या आदौ तादेर आछे. पण जर मी म्हटलं की तुमच्यापैकी जे कोणी आर कोएक मिनिट पर आम्ही बोलबो एखाद्या विरुद्ध अक्षमाशील आहेत त्यांनी आपल्या जागी उभं राहावं. ज्यादेर मध्ये क्षमाहीनता तिक्तता हृदये रयेछे. तर कदाचित या जमावातले 70-80% लोक उठून उभे राहतील. তাহলে তাদের মধ্যে যারা ক্ষমা এমনি অবস্থা তাদের 70-80 জন সংখ্যায় দাঁড়াবেন. जर ते प्रामाणिक असतील तर. विशेष करे যদি আপনি এখানে এসেছেন. ख्रिस्ताच्या विश्वव्यापी मंडळीला ज्या सामर्थ्याची गरज आहे नेमकी त्याचीच उणी उभासतीये. আর খ্রিস্টের যে মণ্ডলী সারা বিশ্বে তার একটা শক্তি প্রাপ্ত হতে চায়. लोकांनी तुमच्याशी जे केलं त्यावर तुम्ही मात केली तरच देव तुमचा उपयोग करू शकेल. लोकेरा आपणार प्रति जे खोती करेचे तार उपरे जदी आपणी विजयी ना होन ईश्वर आपणाके व्यवहार करते पारबेन ना. किती जणांना वाटतं की देवाने तुमच्याद्वारे मोठं कार्य करावं. कोणी जण चान ईश्वर आपणा जीवने महान काज करून हात देखी. ज्यांना वाटतं की देवाने त्यांच्या जीवनात महान कार्य करावं त्यांनी आपले हात वर करा. ठीक आहे, मग तुम्ही हे लक्षात असू द्या की येशूने क्षमा केली. आपल्याके शरण रक्तबे जीशु क्षमा करेचेन. वधस्तंभावरून तो म्हणाला पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. जेव्हा कृशीवर उपरे चलायन तिने बोललेन पितो इहादिके क्षमा कर कारण इहरा की. स्टेफनाला धोंडमार होत असताना जेव्हा पाथर बारा होलो तो म्हणाला हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. पितो इहरा जाणना की करितेचे तुम्ही इधर क्षमा कर. पौल तुरुंगात होता तेव्हा त्याच्या पहिल्या जबाबाच्या वेळेस पौल जेले छिलेन तार विचार चलछिलो. बायबल म्हणतं की त्याच्या बाजूने कोणीच नव्हतं, त्याला सगळ्यांनी सोडलं. बायबल म्हणजे सकले तके छाडिया दिलो, सकले तके त्याग करलो. याच लोकांना त्याने मदत केली होती, त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. जे लोकांचे जन तिने जीवन के बाय करेचिले त्यांना सहाय्य करेचिले त्यांच्यासाठीच तो आता तुरुंगात होता. पण लोकांना सहाय्य करत जन्नई तो आजके जेलर मध्ये. पण तो गरजेत असताना सगळ्यांनी त्याला सोडलं. ओदरके प्रयोजन सबाई तके छेडे चले गेले. तरी पाऊल म्हणतो याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येऊ मी त्यांना प्रभूच्या हाती सोपवतो. तो म्हणतो सगळ्यांनी मला सोडलं पण प्रभू माझ्या जवळ उभा राहिला. सकले आम्हाला त्याग करियाचे किंतु सदा प्रभू आमार सहवर्ती. सर्व जण तुम्हाला सोडू शकतात पण देवच तुमच्या जवळ असतो. सबाय आपणाके छेडे चले जाबे, ईश्वर आपणा संगे थाकबे. बायबल म्हणतं की माझ्या आई बापांनी मला सोडलं तरीही परमेश्वर बायबल बोले आमार पिता एवं माता जदियो आमाके त्याग करे परमेश्वर मला जवळ करील आपलं स्वतःचं मूल या नात्याने. ईश्वर आमाके तार संतान रूपे ग्रहण करबे. ओ जेव्हा मी हे वचन पाहिलं तेव्हा मला इतकं समाधान मिळालं. आम्ही कसं शास्त्रे वाक्य देखलं आम्ही कसं सांत्वना पेलाम की जरी माझ्या आई वडिलांनी माझं शोषण केलं होतं तरीही जदियो आमार मां बाबा आमाके व्यवहार करले निर्जातन करले तरीही देव म्हणत होता मी तुला आम्ही तुम्हाला ग्रहण करू जवळ करून माझ्या कुटुंबात घेऊन आम्ही आमार परिवारे तुम्हाला भुक्त करू. तू माझं मूल होशील, तुम्ही आमार संतान हवे. ही सुवार्ता आहे. अरे इटे हेचे शुभ संवाद. किती जण दुसऱ्याकडून जीवनातल्या एखाद्या टप्प्यावर वाईट रीतीने दुखावले गेले आहेत सांगा मला. कतजन जीवने कारणा कारो द्वारा खूप दुःख पेचन हात देखी. चला तुम्ही चाचणी घेतीये. किती जण आई वडिलांकडून दुखावले गेले आहेत. कतजन मां बाबार कस थेके खूप दुःख पेचन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कितीतरी जण आई वडिलांचा द्वेष करत असतात. जोन रोयचे जरा निजेर मां बाबा के घृणा करेल. बघा क्षमा करणं तेव्हाच सोपं होतं जेव्हा आपल्याला समजतं की दुखावलेले लोकच इतरांना दुखावतात. একটা কথা মনে রাখবেন যে কিভাবে আপনি ক্ষমা করতে পারেন লোককে আঘাত করলে নিজে আঘাত প্রাপ্ত হন.
माझे वडील फक्त शोषण करत नव्हते तर ते कडवटही होते. আমার বাবা যে কেবল আমাকে নির্যাতন করতেন তা নয়, তার মনটা তিক্ততায় ভরা. एक अतिशय कोपिष्ट व्यक्ती. সব সময় রেগে থাকে. त्यांनी कधीच कुणाला क्षमा केली नाही. আমি কখনো দেখিনি যে তিনি কাউকে ক্ষমা করছেন. एकदा ते माझ्या एका मावशीवर. এখন দেখুন আপনার তার জীবনধারা. भयंकर संतापले आणि मग आयुष्यभर तिचा द्वेष करत राहिले ते. তিনি তার আমার মায়ের বোনকে একবার বিয়ে করলেন এবং সারা জীবন তাকে ঘৃণা করলেন. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती बरोबर त्यांचं काही बिन असलं तर ते आयुष्यभर त्याचा द्वेष करत असतात. त्यांनी काज करतेन तार संगे मतर मिल होतं ना, त्यांनी त्याके घृणा करतेन सारा जीवनेर मतो. त्यांच्या लहानपणी ते दुखावले गेले होते. जखन त्या शिशुबेलाय त्यांनी निर्जातित होन. पण त्यांनी क्षमा न केल्यामुळे. जे त्यांनी क्षमा करते पाछन ना. ते बरे होऊ शकले नाही. काय त्यांनी सुस्त होतछिलेन ना. आणि ते आत्मिक दृष्ट्या बरे न झाल्यामुळे. सुस्त होतछिलेन ना. त्यांनी मला दुखावलं. काय त्यांनी आमाके आघात करतेन. आणि मी माझ्या वडिलांचा द्वेष करत राहावं म्हणून. आशार पक्के आशादित शैतान. शैतान माझ्या आशेवर प्रखर हल्ला चढवत होता. बाबा के घृणाई करे जाबो. पण मी त्याला जराही भीक घातली नाही. आम्ही ओ कखनो सुस्त हबो ना. कारण जर मी ते केलं असतं. आम्ही जिथे एकाच करतां. तर आज मी तुम्हाला क्षमेचं महत्त्व सांगू शकले नसते. आता होले आज के रात्री इकडे उपस्थित होय आपणके एक कथा बोलते पत्तन ना जे क्षमा करा कत गुरुत्वपूर्ण. या संदेशाचं माझ्या टीव्ही वरच्या कार्यक्रमासाठी चित्रीकरण होतंय. कल्पना करा कुठेतरी रशियामध्ये कोणीतरी माझी ही साथ ऐकेल क्षमा करा. चित्र करून रशियात केव एकजण बोलचन आम्ही तुम्हाला क्षमा करलं. कुठेतरी आफ्रिकेमध्ये किंवा कंबोडियामध्ये किंवा सिंगापूर किंवा चीनमध्ये कुणीतरी ऐकेल क्षमा करा. चित्र करून देखून सिंगापूर बा हंगरी कोण देश असे आम्हाला बोलचं आम्ही तुम्हाला क्षमा करलं. अमेरिकेतील किंवा युरोपातील कोणी ना कोणी माझं म्हणणं ऐकेल क्षमा करा. विश्व लोक आमार कस्ते के सुनचे तुम्ही आमाके क्षमा करो. पण जर मीच क्षमा केली नसती. आम्ही जदी क्षमा ना करता. तर मी लोकांना कधीही सांगू शकले नसते की क्षमा करा. आले आम्ही लोकेदर कचे एकन उपस्थित होय बोलते पत्तम ना जे तादेरो क्षमा करा दरकार. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही बरं व्हावं. सैतान चाय जर आपली एई पथेई थाकोन. तुमचं भावनिक आरोग्य त्याला अजिबात नकोय. तिनी सैतान चाय ना जे आपणार आवेग सुस्त हो. त्याला वाटतं तुम्ही आपलं जीवन रागात घालवावं. जे चाय सारा जीवन आपली आणि कटुतेत घालवावं. म्हणजे तुम्ही इतरांनाही वाईट वागणूक देऊ शकाल. तखन की हो अवश्यच आपली लोकेदर संगे खराब व्यवहार करेन. पण आज मी तुम्हाला पुरेशी माहिती देऊ इच्छिते. आजके आम्ही एकटा नूतन तथ्य आपणके रात्रे दिच्छी. एक शक्तिशाली माहिती. खूप शक्तिशाली तथ्य. जे तुम्हाला उपयोगी ठरेल सैतानाला त्याच्याच मार्गात रोखायला. तखन आपली शैतानेर पथ एवं शैतानके रुद्ध करबे. आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांनाच फक्त क्षमा करण्याचा निर्णय घेऊ नका. आजके आपणे सिद्धांत जे सुद्धा नेबेन जे आम्ही सबाईके क्षमा करू सुद्धा ता नय. तर या पुढेही जे तुम्हाला दुखावतील. आजके रात्री आपणे सिद्धांत नेबेन. त्यांनाही क्षमा करण्याचा निर्णय घ्या तुम्ही. जो कखनो केव आमके. स्वतःवरच तुम्ही दया करा. आपणे निजेर प्रति एकटा दयार कार्य करबेन. आणि त्यांना या क्षणी क्षमा करा. संगे संगे ताके क्षमा करबेन. कारण जितक्या लवकर तुम्ही हे कराल तितक्या लवकर. जितक्या तातडी करबेन तत मंगल आपणा जीवने हवे. तितक्या लवकर तुम्ही सुखी व्हाल. आपणे आभार आघात प्राप्त हवे. नाहीतर मग तुम्हाला निराश व्हावं लागेल. आपण निराश हवे. लोक तुमच्याशी नेहमीच चांगलं वागणार नाही. सब समय लोकेरा आपणार प्रति भालो व्यवहार करबे ना. आणि याला सर्वोत्तम प्रतिसाद तुम्ही देऊ शकता क्षमा करून आणि प्रार्थना करून. भालो जे कष्ट आपली करते पारेन तादर क्षमा करून तादर जन प्रार्थना. मग तुम्ही मुक्त होता आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आपली मुक्ती पावेन ईश्वर आपल्या जीवनके आशीर्वाद करबे. तुम्ही मुक्त होता आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आपली मुक्त हवेन ईश्वर आपल्याके आशीर्वाद करबे. स्वतःवर दया करा आणि क्षमा करा तुम्ही. आपली निजेर प्रति दयार कार्य करून एवं अन्यके क्षमा करून. मी विचार केला क्षमा न करता मी घरात दयनीय अवस्थेत का राहावं. जर मी आम्ही लोकके क्षमा न करत जन्नो आमार घरेर मध्ये विभ्रांतीते जीवन जापन करू. जर मी ज्यांच्यावर वैतागले ते लोक माझी जराही पर्वा न करता मस्तपैकी जीवन जगतात. आम्ही ज्यार प्रति रेगे आछि से तो जानेई ना आम्ही रेगेछि. आमार जीवने कष्ट आर से बेश भालोई आछे. बघा हे शहाणपणाचं नाही. ना ना एटा तो खूप बुद्धिमानेर काज नय. आणि म्हणूनच मी माझं जीवन कटुतेत सूडभावनेत अक्षमाशीलतेत वाया घालवणार नाही. आता आम्ही सिद्धांत निलाम तिक्तता बाधा विघ्न एवं क्रोधेर मध्ये दी आमार जीवनके नष्ट करबो ना. जेव्हा कोणीतरी तुम्हाला दुखावतो तुम्ही कटु होता किंवा कृपाळू होता. आपणाके जखन केव आघात करे तखन होय आपणी तिक्त हवेन अथवा मधुर हवेन. हे तुमच्यावर असतं. एटा आपणार उपर निर्भर करछे. योसेफाला त्याच्या भावांनी अगदी वाईट वागणूक दिली. तार भाईदेर द्वारा जोसेफ खूपी खराब व्यवहार पे. तरी सुद्धा त्याने त्यांना दुष्काळातून बाहेर काढलं. त्यांचं पोषण केलं आणि त्यांची काळजी घेतली. त्याने कोकिना दुर्भिक्ष समय तिनी तार भाईदेरके तार गृहे नियेलेन एवं तादेरके खाद्य परिवेशन करले.
जर तुम्हाला योसेफाची कथा माहित असेल तर बाइबलमध्ये जोसेफकडे देखेन, त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायचे कारण तो त्याच्या कुटुंबात लाडका होता, आर तार भाईर ताके हिंसा करतो कारण तार मां-बाबार खूप आदरेर संतान तिनी छिलेन, त्याचे वडील वृद्ध झाले होते पण ते योसेफाचे लाड करायचे, तार बाबा खूप वृद्ध लोक छिलेन एवं जोसेफके एकटू तिनी बेशी भालोबासतेन। बघा, घरातल्या शेंडे फळाला नेहमीच थोडं जास्त कौतुक हे मिळत असतं। आपण जाणेन, एटा आपणी पसंद करून ना करू, छोटो छेलेरा बाडीते एकटू बेशी आदर। पण योसेफाच्या भावांनी त्याचा जोसेफके एतो घृणा करलो, इतका द्वेष केला की त्याला विकून टाकलं, कृतदास रूपे विक्री करू दिलो, आणि वडिलांना सांगितलं की त्याला जंगली जनावराने फाडून खाल्लं। तर बाबाके बोले दिलो जे हिंस्र प्राणी ताके हत्या करेछे। इकडे योसेफ खूपच वाईट अशा परिस्थितीतून जात होता। जोसेफ एकटा खराब परिस्थिती ते के अरेकटा खराब परिस्थिती ते गेले, आपला काही दोष नसताना त्याला तुरुंगात 13 वर्ष घालवावी लागली, एमन एकटा काजेर जन्य ताके 13 बछर जेल खाटते होलो जे अन्यायटा तिनी आदौ करेननि। पण योसेफ नेहमी चांगली वृत्ती राखत असल्याने सर्वदा जोसेफेर मध्ये एकटा भालो मनोभाव छिलो, शैतान त्याला खड्ड्यात ठेवू शकला नाही, शैतान ताके पायर नीचे राखते पारेनि, आणि देवाने त्याला राजमहालात नेलं, ईश्वर ताके एकदम प्रासादे निये गेलेन। फक्त देवच खड्ड्यातून महालात नेऊ शकतो, गर्त थेके एकेबारे प्रासादे जेते पारेन। चला आता तुम्हाला खड्ड्यात राहायचा कंटाळा आला असेल तर प्रभूच्या मार्गाने प्रत्येक गोष्ट करण्याचा निर्णय घ्या। एकोनो जरी आपली गर्तेर मध्ये आचेन, ईश्वर चान आपली सिद्धांत नीन प्रासादे जावार। इयोबाच्या जीवनात फार भयंकर गोष्टी घडल्या, इयोबने खूप दुर्घटना घडेछिलो, तरीही इयोब 42 मध्ये म्हटलेला आहे, 42 सुद्धा इयोबे आम्हाला देखते पाय, इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली पण इयोब जखन तार बंधुदेर जन्य प्रार्थना करलो, त्याचे हे मित्र काही चांगले मित्र नव्हते, बंधुगुलो जार प्रति भालो व्यवहार करेनी, जेव्हा तो क्लेशात होता तेव्हा त्यांनी त्याच्यावर विविध आरोप केले, जे अन्याय से करेनी तार जन्य तार बंधुरा ताके दोषारोप करतो, त्याचं सांत्वन करण्याऐवजी ते त्याच्या विरुद्ध झाले, तारा ताके सांत्वना ना दिए तार विरुद्ध कथा बोलते लागलो। पण ऐका, किंतु सुनून, बायबल म्हणतं जेव्हा इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, किंतु बायबल बोले इयोब जखन आपण बंधुते निमित्त प्रार्थना केली तेव्हा देवाने त्याने जे गमावलं होतं त्याच्या दुप्पट मिळवून दिलं, ईश्वर तार जा किचो हारिये चिलो तार द्विगुण परिमाणे फिरिये दिलेन। देव तुम्हाला तुमच्या संकटांबद्दल दुप्पट देतो, आपणार संकटे ईश्वर आपणाके द्विगुण परिमाणे सहाय्य करतो, देव तुम्हाला तुमच्या संकटांबद्दल दुप्पट मोबदला देतो, संकटे ईश्वर आपणाके द्विगुण देते चाल। प्रत्येकाने हे ऐकायलाच हवं, देव संकटांबद्दल दुप्पट मोबदला देत असतो, ईश्वर आपले संकट आपल्याके द्विगुण आशीर्वाद करबेन। प्रत्येकावर संकट येतात, सवारी संकट आहे, पण बरेच लोक आपले आशीर्वाद आयुष्यभर गमावतच राहतात, किती लोक रे केवळ जीवने हारही चलेचे हारही चलेचे, आणि बायबल म्हणते की चोर जे काही चोरतो ते, बायबल बोले चोर जा चुरी करे ते तो सात पट भरून दे, त्याने सात गुण ता फिरिये दे। म्हणून जेव्हा सैतान तुमच्यापासून काही चोरतो, जब सैतान आपल्या जीवनतके कोणो किचे चुरी करे, तेव्हा ते तुम्हाला मिळवून दिलं जातं, पण तेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे करता, आपली जीवने ता फिरे पेते पारेन, किंतु जदी आपण ईश्वरे नियम मेने चालेन, उत्पत्ती पासून प्रकटीकरणापर्यंत पुस्तक तके प्रकाशित वाक्य, आपण क्षमा करायलाच हवी हे आपण पाहतो, आमादे साक्ष रोयचे जे आमरा जन अवश्य क्षमा करी, पण प्रश्न क्षमेचा येतो तेव्हा मोठा अडथळा असतो भावनांचा, हा प्रश्न जखन असे चुरीटा एकटा बडो संकट, आपल्याला क्षमा करणं खूपच कठीण जातं कारण लोकेदेरके क्षमा करा आमादेर जन्य खूप कठीण काज, आपल्या दुखावल्याची भावना असते, आमरा मने बडो दुःख पेये थाकि, आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आमादेर मन हय एटा बडो कठीण काज, ही गोष्ट काही आपल्याला जमणार नाही, आमादेर मन हय ना ना एटा आम्ही करते पारबोई ना, पण मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आम्ही आपल्याला गुरुत्वपूर्ण शिक्षा दे, चुकीचं वाटत असतानाही तुम्ही चांगल्या गोष्टी करायची सुरुवात करा, जेव्हा आपण मन हच एटा भूल तबु जदी आपणी ठीक काजटा करेन, जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तोडगाई निघतो आणि विजयही मिळतो, आपण आपल्या जीवनात एक महान कार्य साधन करबेन एवं विजयी हबेन, तुम्ही भावनांपेक्षा अधिक काही आहात, आपणार अनुभूतीचे एखन आरो एकटा बडो कार्य रयेछे, तुम्ही निव्वळ भावनांनी युक्त असं शरीर नाही, आपण अनुभूतीते भरा एकटा बडो कार्यताल देह नन, तर तुम्हाला इच्छा ही आहे, आपणार एकटा साधीन इच्छा आहे, अशी इच्छा जी देवाच्या कृपेने भरलेली आहे, आम्ही मन करी एमन एक इच्छा जेटा ईश्वरे अनुग्रह परिपूर्ण, आणि जर तुम्ही देवाच्या सांगण्यानुसार आपली इच्छा वळवली, आपली आपली इच्छा के ईश्वरे निर्देशे चालना करे, आणि म्हणालात प्रभू तू सांगतोयस म्हणून मी क्षमा करीन, म्हणजे हे ईश्वर तुम्ही आमक बोलचो क्षमा करते ताई आम्ही क्षमा करबो, मला काहीही वाटत असलं तरी मी करीन, अनुभूती जाय होक आम्ही कर,
मी माझ्या शत्रूंसाठी प्रार्थना करीन। शत्रूं जन्न मी प्रार्थना करबो। योग्य भावना योग्य कृतीला प्रेरणा देतात। सठीक अनुभूती आपल्याके सब समय सठीक कार्य करते सहाय्य करे। विचार करा यावर, योग्य भावना नेहमी योग्य कृतीला प्रेरणा देतात। मला रखबेन सठीक अनुभूती आपल्या जीवने सठीक कार्य संपादन करे। पण कित्येक लोक योग्य कृती करण्यापूर्वीच योग्य वाटण्याची वाट पाहतात। अपेक्षा करे कबे सठीक अनुभूती करबे तबे गिये तारा सठीक काज करबे। म्हणजे तुम्ही स्वतःला भावनांच्या आहारी लोटता। आपण आपली अनुभूती द्वारा परिचालित होन। म्हणूनच तुम्ही क्षमा करण्याचा निर्णय घ्या आणि शत्रूसाठी प्रार्थना करा। प्रार्थना करे। काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही जरूर करायला हव्यात। विषय आम्ही आपल्याके बोलबो जे आपल्याला करा दरकार। तुम्ही घेतलेल्या निर्णयावर जर तुमच्या भावनांचा पगडा असेल तखन की हवे आपणार अनुभूती आपल्या सिद्धांतके अनुसरण करबे। हळूहळू त्यात सुधारणा होईल पण काही काळ जाईलच। एटा घडबे। जर तुम्हाला क्षमा करायची असेल तर लोकांनी तुमच्याशी काय केलं ते बोलणं थांबवा आणि त्यावर विचार करणं थांबवा। तखन आपल्याके অন্যেরা আপনার প্রতি কি ক্ষতি করেছে এবং তাদের প্রতি আপনার কি ব্যবহার আপনাকে এটা বন্ধ করতে হবে চিন্তা করা। মি মাঝে বদলানি কেলেলে গোষ্ঠি লোকানা সাংতে পণ তে তানা মদদ পাবি। আমি অবশ্যই কথা বলে থাকি আমার বাবা আমার জীবনে কত কষ্ট করেছে কিন্তু সেটা আপনাদের সাহায্য করার জন্য। মলা ত্যা গোষ্ঠি খাতাত মনন মি ত্যা বিষয়ে বলত নাই কারণ টি ভাবনা জাতা নাই। আর আমি এই জন্য এটা বলি না যে এটা আমার খুব কষ্ট নিয়ে আসে এটা আর আমাকে কষ্ট দেয় না। আর সাংগু ত্যা গোষ্ঠি মলা আতা কা সলত নাই। কেন এটা চিন্তা করলে আমি কষ্ট পাই না। कारण मी आता ख्रिस्तामध्ये मरण पावली आणि ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित झालेले आहे। जे व्यक्ती आमार प्रति एमनी काज करचेन तिने ख्रिस्तते मृतो एवं ख्रिस्तते जीवितो। ख्रिस्तामध्ये मी नवी झालेली आहे। ख्रिस्तते पुनर सृष्टी होयची। आणि मला पूर्णपणे नवीन जीवन आणि नवीन सुरुवात मिळाली। नवीन पेची नूतन प्रारंभ करेची। जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत। पुरातन विषय सकल अतीत होयाचे। आणि त्या सगळ्या अगदी नव्या झाल्या आहेत। समस्त किछु नूतन होयाचे। आणि त्यात मी सुद्धा आहे। तार मध्ये आम्ही आछि। त्यात तुम्ही सुद्धा आहात। मध्ये आपणी आछि। पाप क्षमा ही तुम्हाला तुमच्या आयुष्यभर करायची आहे। आमचे सारा जीवन तरी एक क्षमार काज करे जेते हो। आपल्या सर्व आयुष्यभर आपल्याला देवापासून पाप क्षमेची गरज आहे। प्रतिनियो तो ईश्वराकडे क्षमार प्रयोजन। आणि ती पाप क्षमा आपल्याला इतर लोकांना द्यावी लागणार आहे। जेणे आम्रा अन्य लोकेर प्रति से क्षमा प्रदर्शन करते पारी। तुम्हाला ठाऊक नाही की तुमच्या मनाला लागणार तुमच्या भावना दुखावणार बोलणं कोण कधी करणार आहे। कोण के लोक की कथा बोले आपल्या जीवने दुःख नि आसबे। तुम्हाला हे ठाऊक नाही एखाद्या परिस्थितीत कोण तुम्हाला सोडून देईल। आपणी जाणन ना कोण कोण परिस्थितीत लोकेर आपल्याला छेडे चले जाबे। ज्याला तुम्ही आयुष्यभर मदत केलीये तोच तुमच्या गरजेच्या वेळी हजर नसेल तर ते पचवणं जड जातं। देखो सारा जीवन आपणी ज्यादेर संग दिलेन तादेर आपणार प्रयोजने तारा आपणाके छेडेही चले गेलो। मी हे सांगते ते तुम्ही नकारात्मक भाव म्हणून नाही। आम्ही जखोन एटा बोलची आम्ही ऋणात्मक हिसाबे बोलची। तर सैतान कसा आहे आणि जीवन कसा आहे ते मी जाणते। आम्ही सैतान को चिनी आम्ही जीवन केमन ताव जानी। तुमच्या जीवनात अशी वेळ येईल की तुम्हाला पाप क्षमेची परीक्षा द्यावी लागेल। आपण देखपेन एकटा समय असबे जखन क्षमा करार परीक्षा आपणाके दिते हवे। आणि देवाने तुमच्या जीवनात महान कार्य करावं म्हणून तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल। आपण विचार ईश्वर आपल्या जीवने महान काज करून तहाले आपणाके पास होत हवे क्षमार परीक्षा। किती वेळा प्रभु मी माझ्या भावाला क्षमा करावी। ओ प्रभु कतबार अमर भाईके आम्ही क्षमा करबो। पेत्र म्हणाला मी 7 वेळा करू शकतो। आम्ही की 7 बार करते प्रस्तुत प्रभु। येशू म्हणाला 7 च्या 70 वेळा कर। येशू बोलले 70 गुण 7 बार। 7 हा बायबल मधला पूर्णतेचा अंक आहे। 7 होच एक सिद्ध संख्या। आणि म्हणून पेत्र म्हणत होता 7 वेळा पुरेसे होईल ना। पेत्र बोलचेन 7 बारी की जथेष्ट। प्रभु म्हणाला 7 च्या 70 वेळा कर म्हणजे जितक्यांदा अपराध घडेल तितक्यांदा तू त्यांना क्षमा कर। येशू जखन म्हणले 70 गुण 7 बार तार माने होचे जतो बार प्रयोजन ततो बार क्षमा करते हवे। आशा आहे की जे काही आज मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल तेव्हा स्वतःवरच दया करून कुणाविरुद्ध तुमच्या मनात काही असेल तर त्याला क्षमा करा तुम्ही। आणि बघा जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा स्वतःचंच हित अधिक साधता। मला वाटतं हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि याविषयी आपण वारंवार ऐकणंही खूपच गरजेचं आहे। आम्ही तुमची प्रशंसा करतो। जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत। एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो। कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर। आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा। आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा। आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू।
दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.